Everyone is a part of the rat race from the second that they are born. The concept of the survival of the fittest drives them to hustle and work hard every single day. The largest city of India resides 18.4 million people, out of which 42% call the slums their home. The narrow lanes, the colorful homes, people going about their daily errands to make ends meet are just a few of the characteristics, the quality of life in the Malad East slums. This is the story of a businesswoman, a daughter, a wife, and a bread earner. This is the story of Purva Patole. नमो नमः महालक्ष्मी धन वैभवदायके दैन्य दूर करी माधे प्राथि मिलिंद माधवा वाचिता एकता भावे नित्या नमनाष्टका इच्छि लेले मेरे सारे सत्य श्रद्धालु भाविका। माझे नाव पूर्वा प्रदीप पाटोळे आहे. मी 6 माणसांच्या कुटुंबात राहते आणि मी माझ्या कमाईद्वारे माझ्या कुटुंबाचे समर्थन करते. मी लग्न केले तेव्हापासून आम्ही या घरात 20 वर्षापासून राहत आहोत. मी लहान असताना टेलरिंग शिकले आणि आई समेत असताना मी टेलरिंगचा कोर्स केला आणि तेव्हापासून मी टेलरिंग करत आहे. लग्नानंतर मला काही आर्थिक समस्या भेडसावत होती म्हणून मी माझी आवड माझ्या व्यवसायात बदलली. यामुळे कुटुंबातील काही उत्पन्न मिळवण्यात मला मदत झाली. पतीची नोकरी गमावल्यानंतर त्यांनी टेलरिंग व्यवसाय सुरू करण्यास मला मदत केली आणि ते रोज सकाळी 9:30 सुमारास दुकान उघडण्यात जातात आणि त्यानंतर मी माझे काम सुरू करते. दुकानाची जागा भाड्याने घेतली आहे परंतु नाव माझे आहे. मुख्यतः मी दुकान स्वतःच व्यवस्थापित करते. मी निघण्यापूर्वी प्रत्येक दिवशी मी माझ्या सासरच्या आणि मुलाच्या छायाचित्रांना अलविदा म्हणते. ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे आणि मी माझ्या सासूलाही निरोप देते. दुकानात पोचल्यानंतर मी प्रार्थना करते, म्हणजे दूध जाळणे आणि देवाची प्रार्थना करणे. त्यानंतर मी दिवसाचे काम सुरू करते. मी कामावर असताना माझी जाऊ तिच्या पतीच्या मदतीने घरातील कामे हाताळतात. त्यांची मुलगी आशी माझी पुतणी ती शाळेत जाते. After talking to Purva on call, I decided to go and meet her in person. I went to her shop and asked her if she was comfortable answering a few questions regarding her lifestyle and her business. She said yes, and while we were walking to her home, she started telling me about her family. We talked about her locality and I found out that she had been living in the Malad East slums for around 20 years. Her tailoring shop provides to the family with the basic needs, making her the bread earner of the family. Having to manage the shop on her own, Purva wakes up every day at 5:30 a.m. and is on the grind until 11 p.m. People of her community, some who mocked her when she first started her business, are now her regular customers, her shop being the only tailoring shop of this locality. Sitting down with her and listening to her story brought a new perspective on life in front of me. A working woman and a devoted family member, Purva has managed to fulfill all roles of society expected of her. घरी पण सांभाळायचं असतं आणि शॉपमध्ये पण. जेव्हा स्टार्टिंगला मी पहिल्या घरामध्येच केलं 18 वर्ष पूर्ण, जेव्हा माझा मुलगा 12 झाल्यानंतर म्हटलं आता त्याला काय माझी म्हणजे गरज नाही आहे, म्हणजे मी माझं स्वतःचं असं करू शकते बाहेर जाऊन. म्हणून मी जवळ शॉप बघितलं. पण स्टार्टिंगला मला खूप तिकडे म्हणजे थोडंसं लोकांचं
म्हणजे ही काय करणार, ही काय आता थोडे 2 महिन्याने बंद होऊन जाईल, हिचं काय माहिती असं बोलले होते. बोलतात नाही, त्यांच्या डोळ्यातून समजतं हा लोकांच्या की ही काय करू नाही शकणार असं. आणि माझं शॉप नंतर चालायला लागलं, कारण माझे जे घरी कस्टमर होते ते परत आले, परत न्यू कस्टमर जॉईन झाले, तरी पण त्यांना असं फील, बापरे ही अजून टिकले येते, हिच्यामध्ये म्हणजे काहीतरी आहे. मग नंतर असं म्हणजे वेगळी एक बाई असं उभं करायची, व ती करू शकते, तू नाही करू शकत, पण मला माहिती आहे ना मी मला काय करायचं, मी करणार, आणि मी खरी आहे म्हणून आहे तिथे आज उभी. असं लोक खूप म्हणजे असं समोर एक बोलतात आणि पाठून एक करतात, असं आहे कंडिशन. मी एकटीच आहे हा, त्याच्यामुळे त्या लोकांना असं वाटतं की ही काही त्यांच्या म्हणजे बरोबरीची नाही आहे, त्यांना असं वाटतं जेंट्स लोकांना, म्हणजे ही ते लोक असे म्हणजे असं वेगळ्या ह्याने पाहतात. जेव्हा एखादी बाई याच्यामध्ये उभी राहते कामाला, त्यांना वाटतं ही बाई म्हणजे काय असं म्हणजे आपल्याला टाइमपास आहे की काय असं त्यांना हे होतं, म्हणजे ते गेम खेळतात तिच्या बरोबर असं, पण नाही आहे ते खरं नसतं. जेव्हा एखादी स्त्री बाहेर पडते कामासाठी, ती आपलं घर चालवायला किंवा स्वतःसाठी काहीतरी करायला बघत असते, म्हणजे वर येण्यासाठी, आपलं घर चालवण्यासाठी, तर लोक तिला म्हणजे मान्य करत नाहीत स्टार्टिंगला. पण आता त्यांना समजलेलं आहे की खरं काय आहे आणि खोटं काय आहे. खरं आहे ते कधी लपत नसतं, मग खरं त्यांना समजल्यामुळे ते आता शांत झालेलं असतं, काय कोण हे नाही. पण सुरुवातीला मला खूप असं म्हणजे प्रॉब्लेम आला थोडा. जसे तुम्ही डटले, तर आता दुसऱ्या लेडीजनी तुमची बोल होते का की आता मी करू शकते तर तुम्ही पण करू शकता? हा, मी सांगू शकते असं आहे ना की तुम्ही पण असं करा, तुम्ही पण राहा उभे, पण त्यांच्याकडे लक्ष नाही द्यायचं आपण समाजाकडे. आपल्याला करायचं ते करायचं, आपण आपल्याला पुढे जायचंय ना, मग समाजाकडे नाही लक्ष द्यायचं, आपल्या कामावरती आपण द्यायचं लक्ष आणि जायचं पुढे, तरच खरं असेल तर ते राहत तिथे. इकडे आशी बसली लहान, तिला काय बनायचंय? असं तिला काय बनायचंय? आशीची ड्रीम आहे, तिला काय व्हायचंय? आशी तुला काय व्हायचं बेटा? टीचर व्हायचंय. टीचर व्हायचं. कोणी मोठा फिमेल आयकॉन आहे का की तुम्ही ज्याला बघतात आणि इन्स्पिरेशन घेतात? माझी आई. तुमची आई? माझी आई. हा, मी तिला लहानपणापासून जे पाहिलंय ती खूप स्ट्रॉंग होती, त्याच्यामुळे आम्हाला पण तिच्याकडे बघून असं वाटतं की तिच्यासारखं आम्हाला पण बनायचं आहे. त्याच्याकडून मी हे जे मला तिथे त्रास होत होता स्टार्टिंगला, म्हणजे लोकांना ही कंटाळून आता बंद करून जाईल, पण नाही, मी स्ट्रॉंग होऊन तिथेच थांबली आणि आज मी पुढे गेले की आज माझ्याकडे खूप इतके कस्टमर आहेत ना की मला काम करायला वेळ खूप कमी पडतो असं आहे सध्या. आफ्टर स्पेंडिंग अन आवर विथ पूर्वा, we walked back to her shop as she had to finish her pending work for the day. I gained more respect for her after learning about the hardships she faced as a woman working and living in the slums. Her story is inspiring and it encourages other women who are living in the slums to take up such alpha roles. मेरा दोनों बहू इतना अच्छा है कि हमारा सब उसका देखभाल करने का कोई नहीं, वैसा बहू कोई नहीं करेगा सास का, उस सास का भी नहीं, सास का अपना कोई नहीं करेगा. वो पूर्वा ने बहुत किया है हमारा, बहुत मुझे बहुत, हमारा लड़की भी नहीं करेगा, हमारे लिए लक्ष्मी है वो दोनों. हम कभी भी झगड़ा नहीं करते, 19-20 साल हुआ शादी को, हम लोग झगड़े में बहुत कंटाला आते हैं, हम लोग का हमारा घर में झगड़ा बिगड़ा कुछ नहीं होता है. बहुत शांति से, वो शांत है, बहुत शांत है, वो सब का संभाल करके सब अपना धंधा पानी सब करते. हम लोग बीमार थे जब भी, सब पूर्वा ने मेरा संडस भी काटा है उसने, वो बहुत है, मैं उसको नहीं ये करना होता है. We all come from different backgrounds with experiences that shape us into the people that we become. For Purva, it was her skill of tailoring that put her ahead of most others in the rat race. Her ability to support her family whilst not conforming to any stereotypical notions goes against the mainstream culture, especially for people living in the slums. Her story encourages one and all to strive for a better life, to laugh in the face of adversities and to never give up.
There will always be people who don't believe in our abilities. But as long as we are supported by our loved ones, and as long as we believe in ourselves, everything works out for the best.